पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत। मी मानसी माने घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे। बेमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीची सरकारने तातडीने भरपाई द्यावी, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन। कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत घ्यावे, समान वेतन द्यावे अशी मागणी घेऊन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य महासंघातर्फे धुळ्यात मोर्चा। शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा महत्वपूर्ण ठरेल, खासदार सुभाष भामरे। स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीतील 5 जणांना अटक केली, चोरट्यांकडून 12 मोटरसायकली जप्त। आणि खेळ कोणताही असो, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर यश मिळविणे सहज शक्य, कुंडाणे येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ। आता बातम्या विस्ताराने। जिल्ह्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका आणि फळबाग क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। रब्बी हंगाम घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे। बेमोसमी पाऊस आणि गारपिटामुळे पिके हातून गेली आहेत। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने सरकारने मदत द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले। धुळे जिल्ह्यात 2,00,000 हेक्टर क्षेत्रात रब्बी हंगाम घेतला जातो। यंदा अनेक शेतकऱ्यांनी खरीपाचे नुकसान झाल्यामुळे रब्बी हंगामावर लक्ष केंद्रित केले होते। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून रब्बी हंगाम घेतला, मका, गहू, हरभरा आणि कांद्याची लागवड केली होती। पिकांची वाढ चांगली झाल्यामुळे शेतकरी भरपूर उत्पादन मिळेल अशी अपेक्षा करीत होता, परंतु वातावरणात अचानक बदल झाला आणि गेल्या 3 दिवसात बेमोसमी पाऊस झाला। वादळी वारा आणि गारपिटीमुळे पिकांचे पूर्णतः नुकसान झालेले आहे। खरीप हंगामाच्या नुकसानीमुळे दुष्काळी परिस्थिती अनुभवली जात आहे। यात रब्बी पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अधिकच हाल झाले आहेत। काढणीला आलेला कांदा बेमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळेच हाताचा गेला आहे। वस्तुस्थिती लक्षात घेता सरकारने नुकसान झालेल्या रब्बी हंगामाच्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी अपेक्षा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली। याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निवेदन देताना संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांच्यासह माजी आमदार शरद पाटील, शिवसेना पदाधिकारी किरण जोंधळे, धीरज पाटील, कैलास पाटील, पंचायत समिती सदस्य मौली पाटील, पंकज मराठे, जनार्दन मसुळे, विश्वनाथ सोनवणे, प्रकाश वाघ, किशोर देवरे, बालसिंग राजपूत, अजमत पठाण, भैया पाटील, शिवाजी शिरसाळे, गुलाब धोबी आणि विष्णू जावडेकर उपस्थित होते। ती मिळाली पाहिजे अशा सर्व अप्तींमध्ये इथे मागणी मांडण्यात आली आणि मी स्वतः एक सूचना केली आहे। महाराष्ट्र राज्य शासनाने एक निर्णय घेतला आहे, शेतकऱ्याच्या विम्याच्या रकमेमध्ये 1 रुपया फक्त हप्ता शेतकऱ्याने भरायचा आहे। काही ठिकाणी शिक्षणाचा अभाव, काही ठिकाणी सजगता, काही ठिकाणी व्यवहारज्ञानाचा अभाव, म्हणून शेतकऱ्याकडून तो रुपये भरला जात जर नसेल तर तलाठी ज्यावेळेला सारा पट्टी गोळा करतो त्याच्यातच तो 1 रुपया वसूल करून घेऊन ते इन्शुरन्स कंपनीला, विमा कंपनीला अदा करण्यात यावा, म्हणजे कुठलाही शेतकरी विम्याच्या भरपाईपासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत। माननीय जिल्हाधिकारी गोयल साहेबांनी आम्हाला अतिशय
योग्य असा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांनी पण सांगितलं की लवकरात लवकर आम्ही आपण केलेल्या मागणीचा सखोल विचार करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कशी मदत मिळवून देता येईल त्याचा निश्चित प्रयत्न करू असं एक अभिवचन गोयल साहेबांनी दिलं. धुळे सोलापूर राज्य मार्गावर तरवाडेजवळ उड्डाण पूल उभारून अपघात रोखावे अशी मागणी घेऊन नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. आजवर या परिसरात अनेक अपघात झालेले आहेत. उड्डाण पूल झाल्यास अपघात रोखण्यास मदत होईल असेही नागरिकांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले. धुळे सोलापूर या राज्यमार्गावर तरवाडे गाव आहे. या ठिकाणी उड्डाण पूल नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने करून देखील मागणीचा विचार झाला नाही असे म्हणत ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी नागरिकांनी सांगितले की तरवाडे गावाचे दोन भागात विभाजन झाले आहे. राज्यमार्गाच्या एका बाजूस जिल्हा परिषद शाळा रेशन दुकानासह अन्य वसाहत आहे तर दुसरीकडे शेतजमिनी आणि इतर वसाहती आहेत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी राज्यमार्गावरून जाणे येणे गरजेचे ठरते. यामुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी उड्डाण पूल उभारण्यात यावा अशी मागणी असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. आंदोलनात इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, पंचायत समितीचे उपसभापती देवेंद्र माळी, सुनील जमादार, गंगाधर चव्हाण, सागर माळी, समाधान माळी, विशाल माळी, लोकेश माळी, विवेक माळी, रोहित माळी, विनोद माळी, हर्षल वाघ, राज चव्हाण, विलास राठोड, कृष्णा माळी, योगीराज वाघ, अजय माळी आणि प्रवीण माळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचायत तरवाडे तालुका जिल्हा धुळे यांच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला समोर ग्रामस्थांची व्यथा मांडण्यासाठी इथं आलेलो आहे. कारण की जे NH 211 राष्ट्रीय महामार्गाचा जो चौपदरीकरणाचं काम चालू आहे, परंतु आमच्या गावाची वस्ती ही दोघी साईडला जवळजवळ सारखी लोकवस्ती, पण तरीही शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिथं कुठल्याही प्रकारचा अंडरपास किंवा बायपास घेतला नाही. सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही शासनाला तसेच जिल्हाधिकारी साहेबांना व नॅशनल राष्ट्रीय महामार्गच्या सर्वांना विनंतीपूर्वक आम्ही सांगतोय की आमच्या गावाला एक तर बायपास झाला पाहिजे, एक तर अंडरपास झाला पाहिजे, जेणेकरून जे लहान लहान मुलं शाळेमध्ये येतात त्यांना रोज पालकांना सोडणं अवघड आहे. एक शेतकरी वर्ग आहे म्हणून तो नेहमी आपल्या पाल्याला घ्यायला किंवा सोडायला जाऊ शकत नाही, म्हणून तिथं अंडरपास अत्यंत आवश्यकता आहे. कारण की पूर्वीमुळे फार ॲक्सिडेंट होतात, हे पुढच्या भविष्यात टाळण्यासाठी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांती नंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही है. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स स्वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड
1406/2 पारोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे फोन क्रमांक 0252-62-240-623 नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741 सी फूडचा आस्वाद घेण्यासाठी धुळ्यातील स्वाद फिश हाऊसला पर्याय नाही. स्वाद फिश हाऊस एक परिपूर्ण फॅमिली रेस्टॉरंट. कोकणी महाराष्ट्रीयन फिश थाळीची अविस्मरणीय चव घेण्यासाठी पॉपलेट रावस सुरमई हलवा थाळी, खेकडा कोळंबी बोनलेस थाळी, तवा आणि रवा फिश फ्राय मध्ये लज्जतदार पॉपलेट फ्राय, रावस फ्राय, सुरमई फ्राय, हलवा फ्राय, बोंबील फ्राय, कोळंबी फ्राय, बांगडा फ्राय, मांदेली फ्राय, झणझणीत महाराष्ट्रीयन पद्धतीचे फिश मसाला ऑर्डर करा. आगळ्या वेगळ्या चवीच्या स्टीम फिशची चव घ्यायलाच हवी. मनपसंद प्रॉन्स दम बिर्याणी, प्रॉन्स खिचडी, चिकन दम बिर्याणी, स्टीम आणि जिरा राईस, भरपेट जेवणासाठी चिकन अंडी, चिकन मसाला, अंडा करी, अंडा मसाला, मटन करी, एक्स्ट्रा फिश करी 80 रुपयात, सुकटवाटी 50 रुपयात, सोलकढी 40 रुपयात, बाजरी भाकरी, राईस भाकरी, चपाती घ्या. चिकन मटन फिश प्रति 400 रुपये किलोप्रमाणे तयार करून मिळेल. घरपोच ऑर्डरसाठी स्वाद फिश हाऊस झोमॅटो आणि स्विगीवर देखील उपलब्ध. पत्ता: स्वाद फिश हाऊस फॅमिली रेस्टॉरंट, प्लॉट नंबर 3, विजय पोलीस कॉलनी, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 80-105-44-757. स्पेशल खानदेशी तडका असलेले हॉटेल चूल अंगण. प्रत्येक भाजी चुलीवर स्वतः मालक बनवितात. चूल अंगणची वैशिष्ट्ये म्हणजे स्वाद आईच्या हातचा. मटका स्पेशल कोल्हापुरी, मटका मटन स्पेशल, मटका गावरान चिकन, मटका बिर्याणी, हैदराबादी मटका बिर्याणी, स्पेशल मालवणी मटका, एकापेक्षा एक चवदार. याशिवाय प्रॉन्स बिर्याणी, अंडा बिर्याणी, सुरमई, पॉपलेट, बांगडा, पाखदा, मांदेली फिश, ओले बोंबील, खेकडा लटपट, प्रॉन्स लटपट, प्रॉन्स करी, प्रॉन्स आणि बोंबील ठेचा, झणझणीत रश्श्यासोबत कळना दादर बाजरी तांदळाची भाकरी, रोटी बटर, रोटी नान, बटर नान, पराठा, लच्छा पराठा, जिरा राईस, स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, दाल खिचडी. चुलीवरील मटका हंडी खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्याच. हॉटेल चूल अंगण, कृषी महाविद्यालयाजवळ, पारोळा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 95-116-77-079 आणि 83-292-11-171. परिश्रम आणि बुद्धिचातुर्याने स्थावर जंगम मालमत्ता मिळवता येते, पण याच मालमत्तेच्या आणि स्वतःच्याही सुरक्षतेची चिंता वाटते ना, वाढती गुन्हेगारी भय निर्माण करते. तेव्हा तुम्हाला हवी आहे परिपूर्ण सुरक्षा. सर्वोत्तम सुरक्षिततेसाठी युनायटेड सिक्युरिटी सर्व्हिसेस धुळे जिल्ह्यात 1988 पासून सक्रिय असलेले युनायटेड सिक्युरिटी सर्व्हिस, विश्वासपात्र सर्व्हिस, बँक, ATM केंद्र, टोल नाके आणि कंपनी, तसेच सराफ पीडी असो की असो खाजगी सुरक्षा, युनायटेड सिक्युरिटी हाच सर्वोत्तम पर्याय. मालमत्तेसाठी गनमॅन, स्वतःसाठी बाहुबली बॉडीगार्ड ही युनायटेड सिक्युरिटी सर्व्हिसची खास वैशिष्ट्ये. तेव्हा आजच संपर्क साधा. युनायटेड सिक्युरिटी सर्व्हिसेस, काळा क्रमांक 106, प्रबोधनकार ठाकरे संकुल, धुळे टीव्ही कार्यालया शेजारी, जाशाने पुतळा चौक, धुळे. मोबाईल 91-300-56-533, 98-220-64-419, 90-112-00-328.
शॉप नंबर 1285 फुलवाला चौक आगरा रोड धुळे. मोबाईल क्रमांक 82481 21861 आणि 77960 13135. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत सामावून घ्यावे, समान काम समान वेतन द्यावे या मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संघातर्फे मोर्चा काढण्यात आला. धुळे शहरातील संतोषी माता मंदिर चौकापासून निघालेल्या मोर्चाचा समारोप जेल रोडवर झाला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी बहुसंख्य अधिकारी कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघातर्फे 35 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनात डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, क्षयरोग नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. आरोग्य विभागाच्या सेवेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेण्यात यावे अशी मागणी घेऊन 35 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक कर्मचाऱ्यांनी बुधवारी मोर्चा काढला. संतोषी माता मंदिर चौकापासून निघालेला मोर्चा जिल्हा रुग्णालय, कमलाबाई कन्या शाळा, झाशी राणी पुतळा, महानगरपालिका मार्गाने मोर्चा जेल रोडवर पोहोचला. तेथे मोर्चाचा समारोप झाला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विलास वारुळे म्हणाले की 35 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घेतलेली नाही. शासन आमच्या मागण्यांकडे हेतुता दुर्लक्ष करीत आहे. आरोग्य विभागातील डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, क्षयरोग नियंत्रण विभागातील कर्मचारी 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, समान काम समान वेतन द्यावे अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चात विलास वारुडे, सोपान पाटील, रोहिणी जगदेव, राजू भामरे, दर्शन जोगी, शरद देवरे, रीता भांडारकर, दौलत मोरे, अजय पवार, अजय पाटील, अक्षय पाटील, सुमित चौधरी आणि पूजा चित्ते यांच्यासह अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आम्ही मागील 35 दिवसापासून आमच्या रास्त मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये 800,000 कर्मचारी आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये किमान 35,000 कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाला संपूर्ण 35 जिल्ह्यामध्ये उतरलेले आहेत. आणि आमच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्या म्हणजे बिनशर्त समायोजन आमचं शासनामध्ये झालं पाहिजे. 2005 पासून आम्ही या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे. आमच्या ज्या 2 मागण्या आहेत, शासन सेवेमध्ये समायोजन झालं पाहिजे व समान काम समान वेतन, आमच्या ह्या 2 रास्त मागण्या आहेत. आम्ही मागील 35 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहोत, परंतु शासनाला तरी देखील जाग या ठिकाणी आलेली नाही आहे. आम्हाला ते म्हणत आहेत की तुम्ही संप मागे घ्या, आम्ही काहीतरी करू, परंतु आम्हाला जे काही हवं आहे ते कागदावर पाहिजे. आम्ही 35 दिवसापासून आंदोलन करतो आहे, आम्हाला काग लेखी स्वरूपात कुठल्याही पद्धतीने काही देण्यात आलेलं नाही आहे. संपूर्ण आरोग्य विभागामध्ये आमच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येणारे सर्व कर्मचारी या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची 3 डिसेंबरला धुळ्यात सभा होणार आहे. धुळे शहरातील फाशीपूल परिसरात होणाऱ्या सभेत मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले. मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत आहेत. मागणी आणि आंदोलनाला पाठबळ मिळविण्यासाठी जरांगे पाटील ठिकठिकाणी सभा घेत आहेत. धुळे शहरात 3 डिसेंबर फाशीपूल परिसरात भगतसिंग चौकात त्यांची सभा होईल अशी माहिती सकल मराठा समाजातर्फे यावेळी देण्यात आली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना भानुदास बगदे, सुधाकर बेंद्रे, निंबा मराठे, विनोद जगताप, दीपक रवंदळ, कैलास मराठे, संदीप पाटोळे, दिनेश काळे, भैया शिंदे, मनोज ढवळे,
सुनील ठांगे, वामन मोहिते, गोविंद भाग आणि श्याम निरगुडे उपस्थित होते. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. नागरिकांच्या भावना सरकारच्या लक्षात याव्यात म्हणून जरांगे पाटील ठिकठिकाणी सभा घेऊन मागणीला पाठबळ मिळवित आहेत. आरक्षणाची स्थिती लक्षात येण्यासाठी जरांगे पाटील महत्वपूर्ण माहिती देणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मराठा बांधवांनी 3 डिसेंबरच्या सभेला धुळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी यावेळी केलेले आहे. धुळ्यातल्या सभेला सुमारे 1 लाख समाज बांधव उपस्थित राहतील असा दावा मराठा समाजातर्फे यावेळी करण्यात आला. तारखेला साधारण दुपारी 1 वाजेची जी वेळ असते साधारणपणे किती वाजे नाही तसे पोहोचतात तर थोडं मागं पुढे होऊ शकतं. आणि ती सभा आपल्या फाशीपूर जो आपला दुरा म्हटलं जातं लेनिन चौक या ठिकाणी ती सभा आपण आयोजित केलेली आहे. सगळी व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे. पार्किंगचाही विचार केलेला आहे. आपल्या पत्रकार सांगितलं आपल्या पदाधिकारी आपल्या माणसांनी किंवा ते कुठं कुठं पार्किंग होऊ शकते जास्तीत जास्त लोकांची सोय करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या समिती जरूर करेल आणि कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. आणि आपण सर्वांनी आमच्या याला प्रतिनिधी देऊ आपल्यातर्फेही काही आव्हान असेल आपण तशा पद्धतीने थोडीशी बातमी मॉडिफाय करून आपण आम्हाला मदत करावी असं मी आपल्या बाबतीत. शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वपूर्ण ठरेल अशी भावना खासदार सुभाष भामरे यांनी व्यक्त केली. केंद्र शासनातर्फे विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या यात्रेचा शुभारंभ धुळे महानगरपालिकेच्या आवारातून झाला. खासदार सुभाष भामरे यांनी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. केंद्र शासनातर्फे विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ बुधवारी धुळे महापालिकेपासून झाला. खासदार सुभाष भामरे यांनी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, महिला आणि बाल विकास सभापती संजीवनी सिसोदे, उपमहापौर वैशाली वराडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, महापालिका अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त पल्लवी शिरसाट, संगीता नांदुरकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, गजेंद्र अंपळकर यांच्यासह नगरसेवक, लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी खासदार भामरे म्हणाले की शासनाच्या गरीब आणि गरजूंसाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत. या योजनेचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून 5 LED व्हॅन मार्फत धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात ही व्हॅन जाईल. LED स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली जाईल. शासकीय योजनांचा लाभ घेतला नसेल अशा नागरिकांनी योजनांची माहिती घेऊन लाभ घ्यावा असेही आवाहन खासदार भामरे यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले की विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आपल्या जिल्ह्याला 5 LED व्हॅन मिळाल्या आहेत. प्रत्येक व्हॅन दर दिवशी 2 ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. या पद्धतीने 26 जानेवारी 2024 पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन जाणार आहेत. ज्या गावांची लोकसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी एका दिवशी 1 गाव असे नियोजन प्रशासनामार्फत केलेले आहे. अनेक शासकीय योजनांची माहिती नागरिकांना नाही. या उपक्रमामुळे योजना नागरिकांपर्यंत पोहोचतील असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस साठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीज,
कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भराल. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफासेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याच वेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-90322, 86-989-0-26-11. संपूर्ण परिवाराची विश्वासपूर्ण खरेदी केवळ RS कलेक्शन मध्येच होईल. RS कलेक्शन म्हणजे एक परिपूर्ण फॅमिली शोरूम. कपड्यांची खरेदी करताना RS कलेक्शनचे लकी ड्रॉ कूपन घ्या आणि विजेते व्हा. RS कलेक्शनचा अविस्मरणीय धमाका आणि अविस्मरणीय ऑफर. 100 ते 9998 रुपयांची सिल्वर स्लॅबमध्ये कपड्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी 2 भाग्यवंत ग्राहकांना मिळणार OPPO A7 8 5G मोबाईल. गोल्डन स्लॅबमध्ये 9999 रुपयांपर्यंत कपड्यांची खरेदी करणाऱ्या 599 ग्राहकांपैकी 77 भाग्यवान ग्राहकांना मिळणार 0.5 ग्रॅम सोन्याचे नाणे. प्लॅटिनम स्लॅबमध्ये 22999 रुपयांचे कपडे खरेदी करणाऱ्या 399 ग्राहकांपैकी 27 भाग्यवान ग्राहकांना मिळणार 2 ग्रॅम सोन्याचे नाणे. बक्षीस योजनेची सोडत 16 जानेवारी 2024 काढण्यात येणार असून पारदर्शीपणासाठी सोडत कार्यक्रमाचे धुळे TV लाईव्ह प्रसारण होईल. तसेच फेसबुक, इंस्टाग्रामवर देखील लाईव्ह प्रसारण होईल. तर मग होऊ द्या यंदाची दिवाळी खरेदी अविस्मरणीय. दरवर्षाप्रमाणे RS कलेक्शनवर कपड्यांची खरेदी करून लकी ड्रॉचे विजेते व्हा. परफेक्ट फिटिंगसाठी अल्टर सुविधा. त्यासाठी पत्ता लक्षात घ्या, RS कलेक्शन कम्प्लीट फॅमिली शोरूम, 1442 आग्रा रोड, श्रीराम मंदिरासमोर, धुळे. मोबाईल क्रमांक 95528-86-469-77-449-051-60 आणि 98991-87. बोरिसकर माळी बंधू यांचे स्वामी इलेक्ट्रॉनिक्स. यंदाचा दसरा आणि दिवाळी अविस्मरणीय ठरविण्यासाठी सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केवळ स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्येच. हिंदवेअर, फेबर, इलिका, कुचिना या नामवंत कंपन्यांचे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अधिकृत होलसेल वितरक. मॅक्स सायलेन्स किचन चिमणीस, मॅक्स सेफ टेक्नॉलॉजी असलेले हॉब्स, कुकटॉप, शेगडी, बिल्ट इन ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर, LG, वोल्टास, वरपूल, लॉइड, MI, इंटेक्स, हुंडाई, वन प्लस, TCL कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स, AC, वॉशिंग मशीन, होम थिएटर, LED TV खरेदी करा. बजाज, क्रॉम्प्टन, हॅवल्स, ओरिएंट, उषा, सिस्का, ज्योती, सूर्या, प्रीती या नामवंत कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट आणि विविध डिझाईनमधील फॅन, इस्त्री, गॅस तसेच
इलेक्ट्रिक गिझर, मिक्सर, ज्युसर, ॲक्वागार्ड, केंट, लिव प्युअर, युरेका, फोर्ब्स कंपनीचे वॉटर प्युरिफायर, वॉटर सॉफ्टनर, व्हॅक्युम क्लीनर, नामांकित कंपन्यांच्या पीठगिरणी, ल्युमिनस, मायक्रोटेक कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी, 20 वर्षांचा अनुभव असलेल्या स्वामी इलेक्ट्रॉनिक्सकडून खरेदीची शिफारस नामवंत इंजिनियर्स आणि इंटेरियर्स करतात. तुम्ही एकदा भेट देऊन खात्री कराच. स्वामी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळा चौक, धुळे. मोबाईल क्रमांक 73-874-72-220, 97-673-42-692. महिला उद्योगाची निर्मिती UCE व्हेईकल्सची उषा EV सर्वात भारी. महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये डीलर्स उषा EVला सर्वाधिक ग्राहक पसंती. उषा EV UB6i, UB6, UB7+ वैशिष्ट्ये, डिस्क ब्रेक, रिव्हर्स गिअर, स्मार्ट कंट्रोल, मोबाईल चार्जिंग पॉइंट, लिथिनियम बॅटरी 5 तासात चार्ज होते आणि 75 ते 80 किलोमीटर प्रवास घडविते. 5 तास चार्जिंगसाठी केवळ 2 युनिट वीज खर्च. लीड ॲसिल बॅटरी असल्यास 8 तासात चार्जिंग आणि 50 ते 55 किलोमीटर प्रवास. ग्राहकास डीलरच्या किमतीत वाहन देताना 10 ते 20% सूट. फायनान्स सुविधा उपलब्ध. पर्यावरणपूरक अत्याधुनिक वाहन सर्वांच्याच आवाक्यात. कुठलाही आभासी दावा नाही. एकदा खात्री कराच. पत्ता UCE EV मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड, TT1 अवधान, MIDC धुळे. फोन नंबर 025-62-281-616. मोबाईल क्रमांक 92092-15975 आणि 83-290-30-353. जर लोनचं टेन्शन तर टेन्शन विसरा. 30 लाखांपर्यंतचे इझी होम लोन फक्त 30 मिनिटांमध्ये. ही संधी आहे व्यवसाय वाढवण्याची, पण पैसे? तुमची सुपर पॉवर वापरण्याची वेळ आली आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. IIFL फायनान्स कडून झटपट गोल्ड लोन घ्या आणि व्यवसाय आणखी वाढवा. तुमच्या सारखे सुपरहिरोज अशा छोट्या मोठ्या अडचणींमुळे थोडेच थांबतात. म्हणून आयुष्य जेव्हा केव्हा प्रगती करण्याची संधी देईल तेव्हा तुमची सुपर पॉवर, तुमचं सोनं वापरा आणि IIFL फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या. IIFL फायनान्स चे मुद्दे सरळ स्पष्ट. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथून मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील 4 जणांना अटक केली आहे. तर जळगाव जिल्ह्यात मेलाणे येथून 1 जणाला मोटरसायकल चोरी प्रकरणात अटक केली आहे. संशयितांकडून सुमारे 4 लाख रुपये किमतीच्या 12 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. धुळे जिल्ह्यात मोटरसायकल चोरीस गेल्याचे 12 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 6 गुन्हे उकडकीस आले असून अन्य 6 गुन्ह्यांचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी दिली. खान्देशातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मोटरसायकल चोरी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मोटरसायकल चोरांचा शोध घेण्याविषयी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला सूचित करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी दिली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शिरपूर तालुक्यातील उंटावत पारधी यांची मोटरसायकल चोरीस गेल्यानंतर तपास सुरू केला होता. तपास करताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना माहिती मिळाली की उंटावत येथील मोटरसायकल वालखेडा येथील सागर मालचे, त्याचे साथीदार विजय मालचे, आनंद मोरे, इकबाल पिंजारी यांनी चोरली आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कारवाई करण्यात आली. सागर मालचे, विजय मालचे आणि आनंद मोरे यांना मोटरसायकलसहित ताब्यात घेण्यात आले. तिघा संशयितांनी ठिकठिकाणाहून चोरून अन्य 5 मोटरसायकली पोलिसांच्या हवाली केल्यात. अधिक चौकशी केल्यानंतर इकबाल पिंजारीने चोरून आणलेल्या मोटरसायकली वालखेडा येथे ठेवल्याचे सांगितले. पिंजारींच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर पुन्हा 5 मोटरसायकली आढळल्या. तसेच जळगाव जिल्ह्यातील मेलाणे येथील अमर पावरा याला 1 मोटरसायकल विकल्याची माहिती दिली. अमर पावरांचा शोध घेतल्यानंतर तो मोटरसायकलीसह शिरपूर तालुक्यातील नागेश्वर येथे आढळला. पोलिसांनी 5 चोरट्यांकडून एकूण 12 मोटरसायकली जप्त केल्या. मोटरसायकल चोरणाऱ्या चोरांना पकडणाऱ्या या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस कर्मचारी संतोष हिरे, पंकज खैरमोडे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे आणि प्रशांत चौधरी यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
एलसीबीने अतिशय चांगली कामगिरी केली आहे की 26-11 एक तक्रार दाखल झाली होती, त्या अनुषंगाने आपण 5 लोकांना अटक केलेली आहे. त्यांची नावं आहेत सागर मालची वय वर्ष 20, आनंद मोरे, इकबाल हैदर आणि त्याचा साथीदार आहे त्याचं नाव आहे अमर दुलसिंग पावरा, राहणार चोपडा जिल्हा जळगाव. या 5 लोकांना आपण मोटर व्हेकल थेफमध्ये अटक केलेली आहे. त्यांच्याकडनं एकूण 12 मोटर व्हेकल आपण जप्त केलेले आहेत. त्याच्यापैकी 6 मोटरसायकल आहेत ह्या गुन्ह्यांमधील आहेत, म्हणजे त्याचे गुन्हे रजिस्टर्ड आहेत. काही बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये देखील आहे, जळगावमध्ये देखील आहेत. आणि 6 मोटरसायकल ह्या चोरीच्याच आहेत, परंतु त्यांच्यावर कुठल्या त्या आहेत, त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत हे अजून आपण व्हेरीफाय करत आहोत आणि त्या अनुषंगाने आपण पुढील कारवाई करत आहोत. खेळ कोणताही असो, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर यश मिळविणे सहज शक्य होते, अशी भावना कुंडाणे ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाचे समन्वयक अमोल सिसोदे यांनी व्यक्त केली. धुळे तालुक्यातील कुंडाणे येथे आनंदराव भूदेव सिसोदे प्रतिष्ठानतर्फे टेनिस बॉल क्रिकेट घेण्यात येत आहे. स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. संपूर्ण देशात सध्या क्रिकेट खेळण्याविषयी तरुणांमध्ये विशेष आकर्षण आहे. तरुणांमधील क्रिकेटची गोडी लक्षात घेता कुंडाणे ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाचे नेते विशाल आनंदराव सिसोदे यांनी क्रिकेट स्पर्धा घेतली. धुळे तालुका आणि जिल्ह्यातील तरुणांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेचा शुभारंभ बुधवारी अमोल सिसोदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी उपसरपंच विठोबा सिसोदे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष वसंत चव्हाण, सदस्य पूनमचंद पाटील, संभाजी पवार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर सिसोदे, भरत मोरे, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर पवार, किरण पाटील, संभाजी पवार, राजेंद्र पवार, पप्पू राठोड, सचिन पवार, भटू सिसोदे, गणेश बोरसे, मनोज ठाकरे, मोतीलाल ठाकरे, रवींद्र ठाकरे, अक्षय पाटील, ज्ञानेश्वर देवरे, शुभम सिसोदे उपस्थित होते. यावेळी अमल सिसोदे म्हणाले की धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील तरुणांमध्ये क्रिकेटची गोडी निर्माण व्हावी यासाठी ही स्पर्धा होत आहे. स्पर्धा जिंकणाऱ्या संघास 21,000 पारितोषिक यावेळी देण्यात येणार आहे. जिद्द आणि चिकाटीने कौशल्यपूर्ण खेळ करून आपला संघ अजिंक्य कसा ठरेल यासाठी प्रत्येक खेळाडूने प्रयत्न करावे असे आवाहनही सिसोदे यांनी यावेळी केले. आज आपल्या कुंडाणे गावात कैलासवासी आनंदराव भूदेव प्रतिष्ठान तर्फे भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आहे. तरी माझे सर्व जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना एवढं आव्हान आहे की त्यांनी भरभरून या स्पर्धेत भाग घ्यावा आणि जे काही आपले बक्षिसे आहे त्यांची लयलूट करावी. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड, धुळे. बेमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीची सरकारने तातडीने भरपाई द्यावी, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत घ्यावे, समान वेतन द्यावे अशी मागणी घेऊन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य महासंघातर्फे धुळ्यात मोर्चा. शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा महत्वपूर्ण ठरेल, खासदार सुभाष भामरे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीतील 5 जणांना अटक केली, चोरट्यांकडून 12 मोटरसायकली जप्त. आणि खेळ कोणताही असो, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर यश मिळविणे सहज शक्य, कुंडाणे येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ. याबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.